नमस्कार मित्रांनो, मी सुनील शिंदे आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करतोय. स्वागत करण्याचं कारण असं आहे की मला फक्त इतकंच सांगायचं आहे की हा जो चॅनल आहे हा चॅनल मी सोशल वर्क म्हणून बनवलेला आहे, ऍज अ सोशल वर्कर. आलं का लक्षात? सोशल वर्क मला करायचं आहे. कारण काय होत आहे की मी जेव्हा आजूबाजू समाजात जेव्हा आपण फिरतो, समाजात फिरत असताना आपल्या मित्रांच्या किंवा आजूबाजूच्या लोकांच्या गरजा आपल्या लक्षात येतात. काही लोकांना काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतात, काहींना शरीराचे प्रॉब्लेम असतात, काहींना वेगवेगळे समाजामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, काहींची फसवणूक होते, आलं लक्षात, आणि थोडक्यात काही जणांना फायनान्शियल प्रॉब्लेम होतो. तर मी हा चॅनल ह्या लोकांना रस्ता दाखवण्यासाठी किंवा आपल्यासारख्या माणसांना माझ्याकडून काहीतरी आयडियाज भेटतील आणि तुम्ही त्यांना मदत करू कराल जेणेकरून, त्याच्यासाठी मी हा चॅनल बनवलेला आहे. तर कृपा करून हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे. व्हिडिओच्या खाली लाल बटन आहे, ते लाल बटन दाबायचं आहे. लाल बटनच्या बाजूला एक घंटी येईल, ती घंटी दाबायची जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती येतील. व्हिडिओला सुरुवात करतोय. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा सांगतो, चॅनल सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजचा माझा विषय असा आहे की मित्रांनो, आपण आपला जो पैसा आहे, आपला पैसा आपण बँकेत अतिशय सुरक्षित प्रमाणे ठेवतो. कारण बँकेत पैसा सुरक्षित ठेवला जातो असं आजपर्यंतच तरी रेकॉर्ड आहे. आजपर्यंत आपल्या थोडक्यात हे सांगायचं मला. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आपला पैसा बँकेत ठेवला, परंतु तो जर पैसा तुमचा सुरक्षित नसेल तर म्हणजे काय की आपल्या चुकीमुळे हा सुरक्षित राहू शकत नाही असं मला तुम्हाला म्हणायचं आहे. तर हीच आपण जी चुकी करणार आहोत, करतो समाजामध्ये अनेक जण लोक आहे की न जाणते पण ही चुकी करतात. ही चुकी सुधारावी आणि आपला जो व्हिडिओ आहे हा सर्वांकडे पोचावा, जेणेकरून तुम्ही शेअर करा, शेअर करून सर्वांना पोहोचेल. ही जी मनामध्ये मी माझ्या ही धारणा ठेवलेली आहे. तर तुम्हाला मी विषय सुरू करतोय की कसं होतं की आपल्या बँकेचे डिटेल्स समोरची व्यक्ती घेते. कोण घेतं? जे धोकेबाज असतात, जे कपटी असतात, ते कपटी लोक आपली धोक्याने, कपटाने आपली माहिती, आपले जे डिटेल्स असतात अकाउंटचे, आपल्या तोंडातून काढून घेतात अतिशय चाणाक्षपणे. हे मत मला तुम्हाला सांगायचं आहे. थोडक्यात काय की आपलं नाव विचारलं जातं, त्यांचा फोन येतो, ते काहीतरी चांगला मुद्दा सांगतात बँकेचा ऍज अ मॅनेजर किंवा ऍज अ एखादा टीम लीडर बँकेचा किंवा एटीएमचा लीडर म्हणून, किंवा एटीएमचा जो मेन असतो सर्व सांगतात, तो त्याचं म्हणणं असतं की मी मुंबई सर्कलचा एटीएमचा जो हेड आहे असं तुझं सांगितलं जातं. तर हे तुम्हाला मला सांगायचं आहे की हे कशाप्रकारे तोंडातून तुमच्या बँकेचे डिटेल्स माहिती घेतात, तुमची स्वतःची डिटेल्स जी आहे जी बँक अकाउंटची आहे ती कशी काढून घेतात. थोडक्यात तुमचं नाव विचारलं जातं. नाव विचारल्यानंतर तुम्ही म्हणताय की नाही बाबा अरे हे डिटेल, हे जर माझं नाव तुम्हाला माहिती असेल तर मग म्हणजे तुमच्या याच्यामध्ये बँकेच्या डिटेल्समध्ये आहे, तरी पण तुम्ही मला तुमचं नाव का विचारताय, म्हणजे माझं नाव तुम्ही मला का विचारताय. तर तो व्यक्ती अतिशय चाणाक्षपणे उत्तर देतो की हे तुमचं नाव आम्ही ऍज अ सिक्युरिटी म्हणून विचारतोय, म्हणून ऍज अ जस्ट सिक्युरिटी म्हणून. ते तुमच्या व्यतिरिक्त दुसरा एखादा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी विचार. दुसरं काय की हे तुम्हाला तुमचा बँकेचा अकाउंट नंबर विचारतात, एटीएमचा 16 अंकी नंबर विचारतात, सीव्हीव्ही नंबर विचारतात, 3 अंकी असतो, नंतर 4 अंकी आपला वॅलिडिटी असतो, 2021-2025 काय असेल तो, आणि आपण तो चांगल्या प्रकारे एकदम सोप्या रीतीने सांगतो. मित्रांनो, इथे आपण फसतो आणि त्याच्यानंतर त्यांच्या सिस्टीममध्ये ते सगळं ते फेड करतात आणि तुम्हाला ओटीपी विचारला जातो, तुम्ही ओटीपी सांगता, कोणी एखादी व्यक्ती विचारी साध्याप्रमाणे सांगते आणि तो ओटीपी तो त्याच्यामध्ये त्याच्या जो एनटीपी ओटीपी जनरेट झालेला असतो तो आपण सांगितल्यानंतर तो एटीपी तो त्याच्या सिस्टीममध्ये टाकतो आणि बँकेमध्ये आपले पैसे आपल्या खात्यातून त्याच्या खात्यात धोक्याने फिरवून घेतो, म्हणजे थोडक्यात ट्रान्सफर, आपल्या एक बँकेच्या भाषेत ट्रान्सफर करतो, आलं लक्षात. तर हे जे धोके आहेत या धोक्यांपासून मला तुम्हाला फक्त वाचवायचं आहे, म्हणजे तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणी असतील हा व्हिडिओ शेअर करून तुम्ही त्यांना व्हिडिओ आले म्हणजे थोडक्यात त्यांना पाहू द्या की कशाप्रकारे धोके होतात. कारण स्वतः मी बँकर आहे त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. आमच्याकडे दोन तीन दिवसातून एखादा तरी मॅटर हा आमच्याकडे येतोच, त्याच्यामुळे मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय की प्लीज कृपा करून आपल्या डिटेल्स फोनवरून तुम्ही देऊ नका. कारण बँक कधीही कोणत्याही खातेदाराला कोणत्याही म्हणजे कोणीही खातेदार असू द्या, कोणत्याही कस्टमरला, आम्ही कस्टमर म्हणतो, तर त्या कस्टमरला, कोणत्याही कस्टमरला बँक फोनवरून कुठली डिटेल विचारत नाही. तर असे कोणते फोन आले, कोणते कॉल आले, तर तुम्ही कृपया बँकेत जाऊन बँकेचे मॅनेजर, बँकेचे कर्मचारी यांना हे डिटेल्स विचारायच्या की बाबा असं असं आम्हाला फोन आला, हे खरं आहे का? जर असेल तर तुम्ही तिकडे जे काय असेल ते द्या. तर कृपा करून हे सगळं मी सांगितलं लक्षात ठेवा. बस, थँक्यू, धन्यवाद.